प्रबोधनकरांचे विचार पुढे नेणाऱ्या डॉक्टर दाभोलकरांच्या हत्येमुळे महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळींची भरून न निघणारी हानी झाली आहे, अशी प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली आहे. मला संशयाची सुई नको, कुठल्याही परिस्थितीमध्ये हल्लेखोर पकडले जायला हवेत, अन्यथा संशयाची सुई सरकारकडेच जाते, असं ते म्हणाले. ज्यांची दुकानं या गोष्टींवर चालतात त्यांचंच हे कृत्य आहे, असं राज ठाकरेंनी म्हटलंय. ख्या देशाला विचार देणारा हा महाराष्ट्र, या महाराष्ट्रामध्ये अशा व्यक्तीचा खून व्हावा तोही पुण्यासारख्या ठिकाणी, याच्यासारखी दुर्दैवाची गोष्ट नाही. आणि सरकारने लवकरात लवकर या सगळ्या गोष्टींचा कोण आहे त्यांना तात्काळ त्यांनी पकडायला पाहिजे, कारण शेवटी नाहीतर बोट सरकारकडे जातं. म्हणजे तुम्ही ते सांगत असलेलं बिलही मान्य करत नाही आणि त्यांचा खूनही होतो, मग याच्या मागे सरकारचा हात आहे का? आणि नसेल तर मग तो कोणाचा हात आहे हे सरकारने तातडीने तुम्ही शोधलं पाहिजे. झी 24 तास एक पाऊल पुढे.